सिटी न्यूज वसा जनसेवेचा। भारत जोडो यात्रेला ईशान्य भारतात प्रचंड जनसमर्थन मिळत आहे। यात्रेला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष घाबरला असून या भीतीतून भारत जोडो न्याय यात्रेवर भ्याड हल्ले करण्यात येत आहेत। आज राहुल गांधी आसाममधील मंदिरात दर्शन करण्यास जात असताना त्यांना मंदिरात जाऊ दिलं गेलं नाही। मंदिरात जाण्यास आता भाजपाची परवानगी घ्यावी लागणार आहे का, असा संतप्त सवाल आणि आरोप करत आज मंगळवारी राज्यभरात काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली आहेत। त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली आहेत। काँग्रेसच्या वतीने आज शेगावात कुठले कुठले आंदोलन करण्यात आले आणि त्याचा काय विषय? माननीय राहुलजी गांधी यांनी भारत जोडो न्याययात्रा 14 जानेवारीपासून सुरू केली आहे। मणिपूरमध्ये त्यांना यात्रा सुरू करण्यासाठी त्रास दिला। आसाममध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे। भारतीय जनता पक्षाच्या राज्या गुंडांनी जागोजागी त्यांच्यावर अडचणी निर्माण केल्या, त्यांच्या गाडीवर हल्ला केला। यात्रेचे प्रमुख जयराम रमेश यांनासुद्धा जखमी झालेत। अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आज निषेध आंदोलन या भ्याड हल्ल्याचं केल्या जात आहे। समाजातील दुर्लक्षित घटकाला न्याय देण्यासाठी समाजातील जे अल्पसंख्याक समाजाचा घटक आहेत त्यांच्यामध्ये वातावरण असुरक्षितचं आहे। त्यांच्या मागे आज कोणी उभं नाही अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे। त्यांच्या पाठीमागे कोणीतरी उभं आहे, त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेसाठी आपण आहोत। यासाठी भारत जोडो यात्रेचं राहुल गांधी यांनी जे आयोजन केलं आहे त्याच्या झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला। शिवाजी चौकामध्ये आम्ही घोषणाबाजी करून येत आहोत।